नमो भगवते वासुदेवाय, ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकय चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादा सहगणललिता श्रीविशाखवितञ्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिनि। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणि। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मोठ्याने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अपवित्र पवित्र वा सर्वस्तुदगतोऽपि वा यस्मरते पुण्डरीकाक्षं सर्वभयंतशुचि। श्री विष्णु श्री विष्णु श्री विष्णु। हरे कृष्ण जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या रामनवमी महामहोत्सव कार्यक्रमामध्ये। तर आजचा दिवस खूपच पवित्र दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। आज प्रभू रामचंद्रांचा काय आहे जन्मदिवस आहे। तसं आपण दरवर्षी रामनवमी साजरा करतोच, पण ह्यावर्षीची रामनवमी ही खूप विशेष आहे। कारण कित्येक वर्षापासून बघतो आपण राम आपले एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते, परंतु ह्यावर्षी एवढ्या दिव्य भव्य मंदिरामध्ये त्यांचा आज काय होत आहे राम जन्मोत्सव साजरा केला जात आहे। खूप आनंदाचा दिवस आहे। तर भगवान कृष्ण म्हणतात जन्म कर्मच मे दिव्यम, माझं जन्म आणि माझं कार्य हे सगळं काय आहे दिव्य आहे। आणि जो कोणी जाणतो तो पुन्हा ह्या जगामध्ये जन्म घेत नाही आहे। बघा आपण बाजारामध्ये जातो काय उद्देश असतो, काय तर भाजीपाला आपल्याला काय करायचं आहे विकत घ्यायचं आहे, एक उद्देश असतो। कपड्याच्या दुकानात जातो कपडे घ्यायचा हा आपला काय उद्देश असतो। तसंच मंदिरामध्ये सुद्धा आपण येतो, मग मंदिरामध्ये येण्याचा आमचा उद्देश काय आहे। प्रत्येक ठिकाणी जातो काही ना काही तर आमचा उद्देश असतो। मंदिरामध्ये सुद्धा जातो आम्ही, मंदिरात जाण्याचा उद्देश काय आमचा। तसं आम्ही मंदिरात कधी जातो, ज्यावेळी दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळतो त्यावेळी आम्ही काय करतो देवळात जातो, आहे की नाही। एक व्यक्ती गाव बघतो आपण खूप, एका गावामध्ये एक जमीनदार होता मोठा, आणि थोड्याकदा वाटलं लोकांसाठी आपण काय तर दानधर्म केलं पाहिजे म्हणून तो रोज काय करू आला, आपल्या घराच्या खिडकीतून काही ना काही तर वस्तू बाहेर तो फेकू लागला, ज्वारीचं पोतं कधी तांदळाचं पोतं असं फेकू लागला। मग गावच्या लोकांना समजलं की अमुक ह्या वेळी ह्या ठिकाणी काहीतरी आम्हाला मिळतं, मग सगळेजण काय करायचे त्या टायमाला गोळा व्हायचे आणि त्या वस्तू ते घेऊन जायचे।
रोज अमुक ह्या वेळी तो काय करायचा, काही ना काही तर वस्तू तो खिडकीतून बाहेर फेकायचा. मग रोज लोक यायचे आणि त्या वस्तू ते घेऊन जायचे. आणि एक दिवस काय झालं, सगळे लोक त्या टायमामध्ये आले आणि त्यावेळी त्या जमीनदाराने काय केलं, दगड फेकायला चालू केले. त्या लोकांच्या वरती दगड फेकायला चालू केले. त्यावेळी त्या लोकांनी वर बघून वर बघितले आणि म्हटले, कोण आमच्यावर दगड फेकत आहे, त्याला शिव्या द्यायला चालू केले. त्यावर तो जमीनदार म्हटला, इतके दिवस झालं मी तांदूळ फेकत आहे, ज्वारी फेकत आहे, कुणी विचार नाही की कोण देत आहे, पण आज मी दगड फेकत आहे, आज तुम्ही मला विचारायला आहात. तसं देवाने मला हवा दिलं, पाणी दिलं, अन्न दिलं, भरपूर काही गोष्टी भगवंत आम्हाला देत आहेत, पण कुणी भगवंताला वर तोंड करून म्हणत नाही की भगवंता तुम्ही आम्हाला एवढे दिला, खूप खूप धन्यवाद तुमचं. फक्त ज्यावेळी दुःख येतं आमच्यावरती, कष्ट येतं होतं आमच्यावरती, तेव्हा देवाच्या नावाने मी बोटं मोडायला चालू करतो. तर मंदिरात जाण्याचा आमचा उद्देश काय आहे, तसं बघतो भारतामध्ये आजकाल मंदिर बांधणं खूप मुश्किल झालेलं आहे. मंदिर बांधायला गेलं तर लोक म्हणतात, काय गरज आहे मंदिर बांधायची, स्वतःचं घर बांधताना त्याला आठवण होत नाही. कोण म्हणते शाळा उभं करा, कोण म्हणते हॉस्पिटल उभं करा, कोण म्हणते गोरगरिबाला राहायला जागा द्या, ते सुद्धा ठीक आहे, पण मंदिर बांधतानाच हा प्रश्न तुमच्या समोर का. तर लोक काय म्हणतात, मंदिर कशाला पाहिजे आहे, देव तर सगळीकडे आहे ना, आमच्या घरामध्ये बी आहे, तुम्ही कुठे बी राहून भगवंताला तुम्ही नमस्कार करू शकता, मग मंदिर कशाला पाहिजे, मग काय गरज आहे मंदिरची. तर बघा, आता ह्या आकाशामध्ये अनेक ध्वनी आहेत ना, कोण कोणाला कोण कोण फोन करत आहे, पण आम्हाला काय ऐकू येत आहे का, अनेक ध्वनी आकाशामध्ये आहेत पण ऐकायला येत नाही. ते ऐकण्यासाठी आमच्यापाशी काय पाहिजे, एक मोठा मोबाईल पाहिजे आहे. म्हणजे माध्यम काय आहे, मोबाईल आहे. पाणी सर्वत्र आहे म्हणून आम्ही काय तोंड आ करून बसतो का, नाही आहे. कुठं जातो, नळापाशी जातो. म्हणजे पाणी सर्वत्र आहे पण माध्यम काय आहे, नळ आहे. पुन्हा तुम्ही बघतो, गाईच्या अंगामध्ये दूध आहे, पण ते जर आम्हाला प्राप्त करत असेल तर आम्हाला कुठं जावं लागेल, त्याच्या स्तनापाशी जावं लागेल. तर अशा रीतीनं ध्वनी ऐकण्यासाठी मोबाईल पाहिजे, पाणी पिण्यासाठी आम्हाला नळ पाहिजे, दूध पाहिजे तर त्या स्तनापाशी गेलं पाहिजे. त्याप्रमाणे देव सगळीकडे आहे पण ते आम्ही घेणार कुणीकडनं, ते मंदिराकडूनच आम्ही घेणार. माध्यम काय आहे त्याचं, मंदिर आहे. प्रभुपाद म्हणतात, ॲक्च्युली आमचं मंदिर फक्त घंटा वाजवून नमस्कार करून जाण्यासाठी नाही आहे. मंदिर हे काय आहे, विद्यालय आहे. तसं आम्ही शाळेमध्ये जातो, अनेक ज्ञान आम्ही घेतो, इतिहास भूगोल काय असेल ते, मग इथंसुद्धा आम्हाला ज्ञान घ्यायचं आहे. कशाचं ज्ञान मिळतं आम्हाला या ठिकाणी. प्रभुपाद अमेरिकेला गेले एका कॉलेजमध्ये, त्याने म्हणजे प्रोफेसर सांगितलं, ही फिजिक्स आहे, हे केमिस्ट्रीचं लॅब आहे, ही ह्याचं आहे. प्रभुपाद म्हणजे सगळ्या विषयांचं लॅब आहे, पण आत्म्याचं ज्ञान देणारं कुठलं आहे का तुमचं डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे नव्हतं. तर ह्याचं ज्ञान कुठं मिळतं आम्हाला, आपल्या मंदिरामध्ये मिळतं. भगवान कृष्ण म्हणतात, आम्ही शरीर नसून आम्ही कोण आहे, आम्ही कोण आहे, आम्ही आत्मा आहोत. पण ह्या जगामध्ये सगळेजण शारीरिक स्तरावरती आहेत ना, फक्त शरीराला जे काय पाहिजे तेच पूर्ती करत आहेत. पोटाला अन्न पाहिजे आहे, अन्न भरत आहेत, चांगले कपडे पाहिजे आहेत, पुन्हा वेगवेगळ्याचे सेंट लावत आहोत आम्ही, कानाला काय ध्वनी ऐकायचे आहे, सुंदर सिनेमाचे गाणे ऐकत आहे, डोळ्याला अनेक प्रकारचे सिरियल सिनेमा बघत आहे, सगळं काही शरीरासाठी आम्ही करत आहे. आणि शरीराच्या संबंधित मुलं बाळं पत्नी घर देश ह्यासाठी करत आहे. सगळं काही शरीरासाठी करत आहे, पण शरीर हे काय आहे, नाशवान आहे. एक दिवस ह्याचा काय होणार आहे, अंतवंत इमे देहा
नित्य सुक्त शरणानी अनाशून अनप्रमस्य तस्मा. तर कृष्ण म्हणतात शरीराचा अंत आहे, शरीर नाशवान आहे, त्यासाठी आम्ही काय भरपूर कष्ट करत आहोत, पण आत्मा आमचं काय आहे, अमर आहे. आणि त्या आत्म्यासाठी आम्ही काय करत आहे, रोज शरीरासाठी आम्ही करत आहे, भोजन करत आहे, पण आत्म्याचं आत्म्यासाठी काय करत आहे, त्यासाठी काय करत नाही. तसे एक म्हातारी बाई होती, तिला मागं पुढं कुणी नव्हतं, मग करमणुकीसाठी त्यांनी घरामध्ये काय केलं, एक सोन्याचा पिंजरा आणला, त्याच्यामध्ये एक पक्षीला ठेवलं आणि रोज काय करावली, त्या पक्षीच्या त्या पिंजऱ्याला रोज चांगल्या फडक्याने काय करावली, साफसफाई करू लागली. रोज साफसफाई करायची. परंतु आज जो पक्षी बसला आहे त्याला मात्र तिने कधी खायला दिलं नाही आहे. असे अनेक दिवस लोटले गेले आणि नंतर काय झालं, तो पक्षी काय झाला, मरून गेला. तो पक्षी का बन मेला, रोज ती काय करत होती, पिंजरा साफ करत होती, मग पक्षी का मेला, कारण फक्त पिंजरा साफ करत बसली पण आतल्या पक्षाला काही ती दिली नाही आहे. आणि आम्ही सुद्धा तेच करत आहोत, फक्त रोज आम्ही पिंजरा साफ करत आहोत. हे शरीर काय आपलं, पिंजराचं आहे ना. रोज ह्याला आंघोळ घालणे, 3 टाईम ह्याला भोजन देणे, चांगले चांगले कपडे घालणे, ह्या आक डोळे जिवा कान न त्वचा ह्याला नुसत्या काय अनेक आनंदाच्या गोष्टी देत बसणे, पण आत आत्मा जो आहे, आत्मा म्हणजे कोण आहे, आपण स्वतः आहे. आपण जीव कुठं राहतो, ह्या शरीरामध्ये राहतो, त्या शरीराला अजूनपर्यंत आम्ही काय दिलेलं नाही आहे. ह्या शरीराचं अन्न आहे भोजन, पण तर आत्म्यात सुद्धा एक अन्न आहे, ते काय आहे, भगवंताचं पवित्र नाव, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची हरिकथा हे आत्म्याचं खरं काय आहे, अन्न आहे. शरीर हे आपलं काय आहे, मोटरगाडीसारखं आहे. मोटरगाडीसुद्धा 4 काय असतात, चाकं असतात, आपल्याला 2 आहेत. मोटरगाडीला 2 हेडलाईट असतात, आपल्याला बी 2 हेडलाईट आहेत. तर ते मोटर चालण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता आहे, पण ड्रायव्हर म्हणजे कोण आहे, आपण आत्मा आहे. ही सुद्धा एक गाडी आहे, ह्याच्यामध्ये एक ड्रायव्हर बसला आहे, तो म्हणजे कोण आहे, आपण स्वतः आहोत. परंतु त्या गाडीचं भोजन वेगळं आहे, त्या ड्रायव्हरचं भोजन वेगळं आहे. गाडीला काय पाहिजे, पेट्रोल पाहिजे, पण ड्रायव्हरला पेट्रोल देऊन चालणार का. ड्रायव्हरचं अन्न काय, भाजी भाकरी हे अन्न आहे. तर अशा येतं ना, त्या गाडीला पेट्रोलसुद्धा भरणं आवश्यक आहे आणि त्या ड्रायव्हरलासुद्धा अन्न देणं आवश्यक आहे. तर अशा रीतीनं मनुष्य जन्म हे कशासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे, भगवंताची हरिकथा ऐकण्यासाठी आहे. शरीर खलु धर्मसाधनम, शरीर हे धर्मसाधन करण्यासाठी आहे. आहार निद्रा भयमयतुनेच सामान येतात पशुवी समान. खाणं पिणं झोपणं हे जनावर सुद्धा करतात, माणसा जन्म फक्त खाण्यापिण्यासाठी नाही आहे. आम्ही खाल्लं पाहिजे कशासाठी, फक्त जगण्यासाठी, जगण्यासाठी म्हणून आम्ही खाल्लं पाहिजे. खाण्यासाठी जगत बसलं नाही पाहिजे, कारण जनावरांचं काम आहे नुसतं खाणं खाणं. बघा म्हस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काय करत असते, ते रमतच करत बसत असते. नुसतं खाणंच तिच्या जीवनाचा काय उद्देश आहे, पण माणसाचं जन्म फक्त खाणं पिणं झोपण्यासाठी नाही आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्या भगवंताबद्दल जिज्ञासा करण्यासाठी हे जग कसं निर्माण झालं, ह्या जगात आम्ही आलो कसं, मेल्यानंतर आम्ही जाणार कुठं, पुन्हा आमच्या जीवनामध्ये दुःख का येतं, माझ्या सगळ्या इच्छा का पूर्ण होत नाहीत, मी म्हातारा का होतो, मी कायम तरुण का राहत नाही, हे अनेक प्रश्न आहेत. तर माणसा जन्मात येऊन आम्ही काय केलं पाहिजे, जिज्ञासा केली पाहिजे. आणि माणसा जन्मात येऊन जिज्ञासा जर करत नसेल, फक्त सकाळ उठत आहे, ऑफिसला जात आहे, दिवसभर राब राब राबत आहे, पुन्हा संध्याकाळी येत आहे, पुन्हा मुलाबाळाबरोबर खेळत आहे, रात्रीने झोपत आहे, सकाळ उठाने पुन्हा तेच. मग जनावरसुद्धा तेच करतात, कुत्रंसुद्धा सकाळी उठतं, दारोदारी हिंडतं, पुन्हा कुठतं झोपतं आणि पुन्हा सकाळी उठतं.
तर माणसा जन्म त्याच्यासाठी नाही आहे. तर ऋषभदेव काय म्हणतात, नायम देह देह बाजान लोके कष्टान कामार्थ अहर्त विट भुजाम्यम तपो दिव्यम पुत्र कायनम सत्तम शुद्धी ब्रह्म सुखाय ते अनंत. तर ऋषभदेव काय म्हणतात, ऋषभदेव कोण आहेत, भगवंताचे अवतार आहेत. तर ते म्हणतात मनुष्य जन्म फक्त कुत्र्या माणसासारखं जगण्यासाठी नाही आहे, गाढवासारखं फक्त राब राबण्यासाठी नाही आहे, तपस्या करण्यासाठी आहे. आणि तपस्या केल्यानंतर काय होतात, तपो दिव्यम सत्वम शुद्धी, आमचं हृदय काय होतं, शुद्ध होतं, ब्रह्मसुखाय ते अनंत, आणि त्या भगवंताची आम्हाला काय होते, प्राप्ती होते. अशा रीतीनं बघतो आपण, मंदिर हे काय आहे, विद्यालय आहे. तर ह्या ठिकाणी आम्हाला ज्ञान मिळतं. काय ज्ञान मिळतं, की आम्ही शरीर नाही आहे, आम्ही कोण आहे, आत्मा आहे. ह्या जगामध्ये सगळे लोक दुःखी का आहेत, प्रत्येकजण फक्त शरीराच्या पाठीमागंच लागलेला आहे. राहायला घर पाहिजे, खायला अन्न पाहिजे, फक्त खायला कपडे पाहिजे, फक्त शरीरासाठी कार्य करत आहे 24 तास, पण त्या आत्म्यासाठी काय करेना. फक्त शरीराचं रंजन करत आहे, परंतु आत्म्याचं रंजन तो करत नाही आहे, म्हणून तो दुःखी आहे. म्हणून कृष्णाने पहिल्यांदा अर्जुनाला पहिला धडा शिकवला, ते म्हणजे काय, तू शरीर नसून कोण आहेस, आत्मा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, सगळं आत्म्याचंच काय आहे, सगळं वर्णन आहे. हां, त्याला गीतेचं सारसुद्धा म्हणतात. तर जोपर्यंत व्यक्तीला समजत नाही की मी शरीर नसून आत्मा आहे, आणि त्या आत्म्यासाठी जोपर्यंत तो कार्य करत नाही, तोपर्यंत तो कधी सुखी होणार नाही आहे. तसं शाळेमध्ये पहिल्यांदा अ ब कड शिकवतो, ते मुळाक्षर शिकलं पाहिजे आपल्याला. तसं आध्यात्मिक जीवनाचा पहिला धडा काय आहे, आम्ही शरीर नसून आम्ही कोण आहे, आम्ही आत्मा आहे. ह्या जगामध्ये भांडणंसुद्धा कशासाठी होतात, शरीरासाठी भांडणं होतात. हां, मी महाराष्ट्राचा आहे, मी कर्नाटकचा आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी पाकिस्तानी आहे, जो तो त्या देशाशी आपल्यासोबत काय करत आहे, निगडीत करत आहे. पण कृष्ण म्हणतात, ना आम्ही पाकिस्तानचा आहे, ना अमेरिकेचा आहे, ना महाराष्ट्रानं, ना कर्नाटकचा आहे, आम्ही कुठला आहे, कोण आहे, मग आम्ही जीवेर स्वरूप आहे, कृष्ण नित्य दास, आम्ही सगळे कृष्णाचे कोण आहोत, आम्ही अंश आहोत. पिता अहम असं जगतो, माता दाता पितामा, सगळ्यांचा पिता आणि आमची माता कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. ज्यावेळी सगळ्या जगाला हे कळेल, त्यावेळी सगळे सुखाने आणि आनंदाने राहतील. वसुदेव कुटुंबकम, हे सगळं वसुदेवाचं काय आहे, घर आहे, आणि आम्ही सगळे कोण आहोत, बंधू आणि भगिनी आहेत. जोपर्यंत ह्या लोकांना समजत नाही, तोपर्यंत ते कधी सुखी राहणार नाही आहे. तर अशा रीतीनं मंदिर हे विद्यालय आहे, तर ह्या ठिकाणी येऊन हे ज्ञान घेणं आम्ही आवश्यक आहे. दुसरं प्रभुपाद म्हणतात की हे हॉस्पिटल बी आहे, दवाखान्यात सगळे रोगी लोक जातात ना, त्याप्रमाणे प्रत्येकजण मंदिरात येतो, सगळे रोगी आहेत, काय आहेत, सगळे भवरोगी आहेत. हां, सगळेजण रडगानं आपल्या तसं देवासमोर काय करतात, मांडतात, मला नोकरी नाही आहे, मला मुलं बाळ होत नाहीत, माझं लगीन होत नाही, मला घर नाही, दार नाही. तर देवाच्या दारापाशी येऊन सगळ्यांचं काय होतं, कल्याण होऊन जातं. तुकाराम महाराज म्हणतात, अनंत जन्माचे दुःख विसरलो, पाहता मुख तुझे पांडुरंग. अनंत काळापासून मी दुःख भोगत होतो, पण ज्यावेळी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, माझे सगळे दुःख काय झाले, हरण झाले. हरी याचा अर्थ काय आहे, जो त्यांची शरण घेतो त्याचे दुःख काय होतात, हरण होतात. त्याची चिंता काय होते, हरण होतं. जन्मभरच्या चक्रातून त्याची काय होते, मुक्तता होते. म्हणून भगवान कृष्ण काय म्हणतात, सर्वधर्मान परित्यज मामेकम शरणव्रज अहम ताम स्वर पापे भेव मोक्ष क्षेमाय मासूच. कृष्ण म्हणतात, माझ्या शरणमध्ये या, तुमचे सगळे पाप मी काय करेन, नष्ट करेन. प्रभू रामचंद्रसुद्धा काय म्हणतात, ज्यावेळी एकदा कुणी मायासमोर येतो आणि म्हणतो की हे राम मी तुमचा आहे, तर शाश्वत काळापर्यंत त्याचं मी काय करतो, रक्षण करतो. तर आपण बघतो विभीषणाने रावणाला भरपूर समजावून सांगितलं, अरे सीता ही जगतमाता आहे, हां रामाला परत करून टाक, आता तुझ्या लंकेचं सगळं काय होईल, नाश होऊन जाईल. एवढं सोन्याची लंका आहे, एवढी सगळी भरपूर काही स्त्रिया आहेत, आनंदाने राहू शकतोस, तिला तू देऊन टाक. भरपूर समजावून सांगितलं, परंतु रावण काय ऐकला नाही. उलट रावणाने काय केलं, विभीषणाच्या कंबरेमध्ये लात मारली आणि त्याला हाकलून लावलं.
आणि विभीषण विचार केला किती समजावून सांगायचं, बाद झाला आता, आता नकोच, आता आपण सरळ भगवंताचे काय करू, आपण शरण घेऊ. विदुराने बी धृतराष्ट्राला भरपूर सांगितलं, अरे पांडवांचा असं भेदभाव करू नकोस, तुझ्याच भावाचे कोण आहेत, लेकरं आहेत, भरपूर सांगितलं, पण त्यांनीसुद्धा ऐकलं नाही. शेवटी त्यांनीसुद्धा काय केलं, हस्तिनापुर सोडून गेले. तसं विभीषणसुद्धा त्याने म्हटले आता नकोच, आता मला काय करायचं आहे, रामचंद्राची शरण घ्यायचं आहे. आणि लंकाचा त्याग करून ते कुठे गेले, प्रभू रामचंद्राकडे गेले. आणि बघतो आपण रामेश्वरमध्ये सगळ्यांचा टेंट तिथं होता, आणि अजून आकाशामध्येच आहेत, आणि सोबत आणि दोन राक्षस घेऊन आलेले ते. आणि सगळे वानराने बघितलं की लंकेपासून कोणतरी येत आहे. त्यावेळी विभीषण म्हटला मला काय करायचं आहे, मी काय युद्ध करायला आलो नाही आहे, मला प्रभू रामचंद्राच्या चरणी मला काय करायचं, आश्रय घ्यायचा आहे. मग एकाने जाऊन रिपोर्ट केला की भगवंता लंकेतून रावणाचा भाऊ आलेला आहे, तुमची शरण घेऊ इच्छितो म्हटलं. त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हटले आपल्या मंत्रिमंडळाला, सुग्रीवला, जामवंडला, हनुमंतला म्हटले काय केलं पाहिजे ना, शरण दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे. प्रत्येकजण म्हणत होता हा शत्रूचा कोण आहे, भाऊ आहे, काय ह्याचा भरोसा, कदाचित आमचा भेद जाण्यासाठी आला असेल, त्यामुळे ह्याला अजिबात शरण देऊ नका म्हटले. तर प्रत्येकजण म्हटलं शरण देऊ नका, सुग्रीव तर म्हटलं अजिबात द्यायचं नाही म्हटलं. फक्त हनुमंत म्हटले नाही नाही त्यांना तुम्ही द्या, का ते तुमचेच कोण आहेत, भक्त आहेत. तरी पण सुग्रीव ऐकायला तयार नाही. त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हटले अरे सुग्रीवा, तुला काय वाटतं की विभीषण माझं काही बिघडू शकतो का, मी एक टिचकी जरी मारली तर आनंद कोटी ब्रह्मांड मी काय करू शकतो, नाश करू शकतो म्हटले. आणि ते म्हटले की विभीषण माझी शरण घ्यायला आलेलं आहे म्हटलं, आणि जो शरण घ्यायला तो त्याला मी टाळू शकत नाही म्हटले. तसं बघतो आपण प्रभू रामचंद्र दंडकारांमध्ये काय करत होते, पायात चप्पल न घालता चालत येत होते. तसं आजचं वातावरणसुद्धा असंच आहे. हां, हे टेंट कुठं आहे असं वाटतं वनामध्येच आहे, दंडकारणामध्येच हे सगळं टेंट घातलेलं आहे. हां, आजूबाजूला काही दिसतच नाही या ठिकाणी. तर जाताना काटे त्यांना टोचायचे प्रभू रामचंद्रांना, आणि सीतामाई संध्याकाळच्या वेळी ते काढण्याचा प्रयत्न करायचे, पण प्रभू रामचंद्र अजिबात काढू द्यायचे नाही. ते म्हणायचे या काट्याने माझे शरण घेतले आहे, मी त्याला टाळू शकत नाही म्हणायचे. तर ते म्हणले विभीषण काय, रावण जरी आला तर त्याला मी काय करेन, शरण देईन म्हणले. बघा भगवंत किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. जे नास्तिक आहेत, राक्षस आहेत, त्यांच्यावर सुद्धा ते काय करतात, दयाभावना दाखवतात. तर ते म्हणले विभीषण काय, रावण जरी आला तर त्याला मी काय करेन, कृपा करेन म्हणले. तर बघा ह्या जगामध्ये आस्तिक आणि नास्तिक दोन प्रकारचे लोक आहेत. भगवंत हवा, पाणी, अन्न सगळ्यांना देत आहेत, कुणाला भेदभाव करत नाहीत, भक्तांना बी देत आहेत, नास्तिकाला बी देत आहेत. खरं म्हणजे सगळी गोष्ट ते आपल्या भक्तासाठी आहेत, परंतु या भक्तांच्या कृपेनं नास्तिकांची सुद्धा पोटं काय आहेत, भरत आहेत. तसं एक शेतकरी शेतामध्ये पाणी सोडतो, कुणासाठी सोडत असतो, तो पिकासाठी सोडत असतो, पण ते पाणी बाकीच्या सुद्धा गवतांना आणि वृक्षांना ते मिळत असतं. त्यांना देणं हा उद्देश नाही, कुणाला देणं उद्देश आहे तो पिकांना, पण त्यांच्या कृपेने त्यांना सुद्धा मिळतं. त्याप्रमाणे बघतो आपण भगवंत ॲक्च्युली हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ॲक्च्युली आपल्या भक्तासाठी देत आहेत, परंतु या भक्तांच्या कृपेमुळे ह्या नास्तिकांचं बी काय होत आहे, त्याच्यामध्ये भागत आहे. लोक म्हणतात हे संन्यासी लोक हे काय म्हणतात, हे भक्त लोक काही कामाचे नाहीत, समाजाला हे बोज आहे म्हणतात ते. हे जे भक्त लोक आहेत समाजाला काय म्हणतात, ते बोज आहे म्हणतात. परंतु ह्या जगामध्ये जर हे भक्त लोक नसतील हे संसार बी राहणार नाही आहे. कारण जोपर्यंत भक्त आहेत तोपर्यंत हे नास्तिकांचे सुद्धा काय, नास्तिकाला सुद्धा हवा पाणी मिळणारच आहे. तर भगवंत म्हटले सुग्रीवाला, जो कोणी माझे शरण घेतो तर त्याला मी काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. ते म्हटले माझं एक वचन आहे, काय वचन आहे,
की जो कोणी एकदा माझ्यासमोर येतो आणि म्हणतो की हे राम मी तुमचा आहे, तर तुझ्या शाश्वत काळासाठी मी तुझं काय करतो, रक्षण करतो. तर अशा रीतीनं आमच्या सगळ्या दुःखांचं निवारण कुठं होणार आहे, भगवंताच्या चरणामध्ये. बघा, कधी बी मंदिरात जावा किती शांती मिळते, है की नाही? असं शांती आमच्या घरामध्ये सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे, ना ऑफिसमध्ये मिळते, ना कार्यालयामध्ये मिळते. मंदिरामध्येच आम्हाला शांती आणि सुख का मिळतं? कारण त्या ठिकाणी साक्षात भगवंत काय आहेत, उभे आहेत. ज्या त्या स्थानाचा काय असतो, एक प्रभाव असतो. कीर्तन, भजन वारंवार त्या ठिकाणी होत असतात. आणि अशा रीतीनं भगवंताची अनुभूती आम्हाला मंदिरामध्येच होते. म्हणून मंदिर बांधणं आवश्यक आहे. आणि बघतो, भारतामध्ये जेवढे बी आपले मंदिर आहेत, भले ते शंकराचं मंदिर असू दे, बालाजीचं मंदिर असू दे, राम मंदिर असू दे, ज्या त्या गावामध्ये जे मंदिर आहेत, त्या गावचा सगळा काय होतो, विकास होऊन जातो. त्या गावचे लोक कधी उपाशी राहत नाही आहे. तसं बालाजीला गेलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांना काय मिळतं, प्रसाद मिळतो ना. जर उडपीला गेला तिथंसुद्धा दोन टाईम काय आहे, तिथं फुल्ल काय आहे, प्रसाद आहे. वृंदावनला जावा, सगळ्यांना भोजन त्या ठिकाणी मिळतं. तर अशा रीतीनं मंदिर बांधल्यामुळं देशाचं, गावाचं कधी काही नुकसान होत नाही. अनेकांचे दुकाने उघडे असतात ना, कुणाचे हाराचे दुकान, कुणाचे फोटोचे दुकान, कुणाचे उदबत्तीचे दुकान, म्हणजे सगळ्यांचे घरंसुद्धा काय होतं, त्याच्यामुळे चालले जातात. तर लोक म्हणतात मंदिरामुळे नुकसान होतं, मंदिरामुळे नुकसान कधी होत नाही आहे. उलट मंदिर आहे म्हणून समाजामध्ये एक धार्मिकपणा राहतो, नाहीतर काय होणार, धर्महीन पशुबी समान. जर भगवंताची भक्ती नसेल, मंदिर नसेल, तर त्या गावातील लोक फक्त जनावरांशिवाय अनेक काही वेगळं वागणार नाही आहे. भगवत भक्ती हे नस जापी जाती शास्त्री जपस्तप अप्राणस देहस मंडनम लोकरंजनम. तर शास्त्रामध्ये काय सांगितलंय, मनुष्य जन प्राप्त करून जर मी भगवंताची भक्ती नाही केली, रामचंद्राची भक्ती नाही केली, तर आम्ही चालते फिरते मुडद्यासारखे आहोत आणि काही नाही आहे. तसं बघतो आपण, एक व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन चालला होता आणि तेवढ्यात काय होतं, चार माणसं एकट्याला घेऊन चालले होते. कुठं? राम नाम सत्य हे, राम नाम सत्य, स्मशानाला घेऊन चालले होते. तर त्या बाळाने, तसं लहान मुलं नेहमी प्रश्न विचारतात ना, हे काय आहे, ते काय आहे. तर त्या लहान मुलाने आपल्या वडिलाला म्हटलं, हे काय चाललं आहे, हे लोक काय म्हणाले. तर वडिलांनी सांगितलं, तो व्यक्ती ते म्हणले की ते सगळे राम नाम सत्य आहे असे म्हणत आहेत. आब्रम्भस्तंभर्यत सर्वमायामयम जगत, सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, हरे नाम एव केवलम. ह्या जगामध्ये एकच सत्य आहे, ते म्हणजे काय, भगवंताचं नाव. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. बाकी सगळं ह्या जगामध्ये काय आहे, फक्त मोहमायेनं भरलेलं आहे. ब्रह्माजीपासून एका मुंगेपर्यंत सगळे मायाने ह्या जगामध्ये काय करायचे, भटकत आहेत. तर ते म्हणजे राम नाम सत्य आहे, ह्या जगामध्ये फक्त भगवंताचं नाव सत्य आहे, बाकी सगळं काय आहे, असत्य आहे. ते राम नाम म्हणजे काय आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव आहे. म्हणजे नंतर त्या बाळाने प्रश्न केला, तर ही चार माणसं तर नाव घेत आहेत, पण ते आडवं झोपलेलं व्यक्ती नाव का घेत नाही, का घेत नाही तो. तर त्याच्या वडिलांना सांगितलं, अरे तो तर मेलेला आहे, तो मुडदा आहे तो, आणि मुडदा कधी नाव घेत नाही आहे. अर्थात जो कोणी भगवंताचं नाव घेत नाही तो कोण आहे मग, चालता फिरता मुडदाच आहे तो. तर अशा रीतीनं बघतो आपण, तुकाराम महाराज म्हणतात, तरीच जन्मास यावे दास विठोबाचे व्हावे. माणसाचं जन्माला जर यायचं असेल तर पांडुरंगाचं तुम्ही काय बना, दास बना. नाहीतर कुत्री मांजरी भरपूर आहेत म्हणले त्यांनी. तर भाग्यवंत म्हणत आया शरणे आले पंढरीराया. तर कुणाला भाग्यवंत म्हणलं पाहिजे, जो पंतप्रधान झाला आहे तो, जो राष्ट्रपती झाला आहे तो, कोण जो डॉक्टर झाला तो, नाही आहे. तर म्हणतात जो भगवंताला शरण गेलेला आहे तो व्यक्ती भाग्यशाली म्हणला पाहिजे. का म्हणलं पाहिजे, कारण आता त्याचा मुक्तीचा मार्ग काय झालेला आहे, खुला झालेला आहे.
ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्ती लता बीज। या ब्रह्मांडामध्ये अनेक जीव नुसतं भटकत आहेत, कुणी स्वर्गामध्ये आहे, कुणी नरकामध्ये आहे, कुणी ब्रह्मलोकामध्ये आहे, कुणी पाण्यामध्ये आहेत, कुणी वृक्षामध्ये आहेत, नुसते भटकंती करत आहेत। पण ह्याच्यामध्ये भाग्यशाली कोण आहे, ज्याला एक प्रामाणिक गुरु भेटलेला आहे आणि जो एका प्रामाणिक संप्रदायाला जोडून श्रीकृष्णाची भक्ती करत आहे, तो व्यक्ती कोण आहे, भाग्यशाली आहात। अर्थात आपण सगळेच कोण आहेत, भाग्यशाली आहोत। हां, कारण एवढ्या आटंगवनात तुम्ही ह्या ठिकाणी आला आहात, एवढ्या कष्टाने, म्हणजे काही साधी गोष्ट हे नाही आहे। भवत सुकृतनांची जोडी म्हणून त्याला विठ्ठल आवडी। सगळ्यांना भक्ती मिळत नाही आहे, ज्याचं पुण्याचा संचय वाढलेला आहे त्यालाच भगवान कृष्णाची प्रभू रामचंद्राची काय मिळते, भक्ती मिळते। रामचरण रती जो सहे अथवा पद निर्वाण। तर म्हणतात ज्याला भगवंत प्रभू रामचंद्राची चरणाची प्राप्ती करायची आहे, ज्यांना ह्या जगातून मुक्त व्हायचं आहे, त्याने काय केलं पाहिजे, भावसहित भरो श्रवण पुटकानी, भक्तिभावाने प्रभू रामचंद्राची कथा वारंवार काय करा तुम्ही, ऐका। केवळ कथा ऐकल्याने आम्ही सगळ्या दुःखातून सगळ्या चिंतेतून काय होणार आहे, आम्ही मुक्त होणार। सगळ्यांनी हेच पाहिजे ना, ह्या जगामध्ये सगळेजण चिंतेने काय आहेत, ग्रस्त आहेत। उद्या माझं काय होणार, माझ्या मुलाचं काय होणार, माझा धंदा चालणार का नाही, नोकरी चालणार का नाही, मुलं आम्हाला सांभाळतील का नाही, प्रत्येकाला चिंता आहे ना, आहे ना। पण ह्या चिंतेचा उपाय काय सांगितलेला आहे, केवळ भक्तिभावाने प्रभू रामचंद्राची कथा आम्ही काय करायचं आहे, ऐकायचं आहे। त्यासाठी घरामध्ये अगोदर काय पाहिजे, रामायण पाहिजे, महाभारत पाहिजे, भगवद्गीता पाहिजे, हे सगळे उघडून रोज आम्ही काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये एकतर गीता नाही आहे आणि असलं तरी काय करतात, लाल फडक्यामध्ये बांधून कोप ठेवून टाकतात। हां, तर ते फक्त लाल फडक्यामध्ये घालण्यासाठी नाही आहे, हां, तर ते उघडून वाचण्यासाठी आहे। गीतेची पूजा म्हणजे, पूजा म्हणजे नेमकं काय, त्याला उघडून वाचणे म्हणजे खरी त्याची काय आहे, पूजा करणं आहे। तर अशा रीतीनं हे आपलं जे मंदिर आहे, ही विद्यालय आहे, हे दवाखाना आहे। कारण ह्या दवाखान्यामध्ये जो कोणी येतो तो कायमचा काय होतो, बरा होतो, कायमचा काय होतो, तो ठीक होतो, सगळ्या दुःखातून तो मुक्त होतो। सूत गोस्वामी सांगतात, यस्या वैष्णव मानायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पदे पुंसा शोक मोहभाव्या। जो व्यक्ती एकाग्र चित्ताने कृष्णकथा रामकथा ऐकतो, सगळ्या भयातून सगळ्या मोहातून सगळ्या शोकातून काय होतो, मुक्त होऊन जातो। तर अशा रीतीनं सुखाचा आनंदाचा एकच मार्ग आहे, केवळ एका ठिकाणी बसून काय करा, शांत चित्ताने हरिकथा ऐका। कमीत कमी आठवड्यातनं एकदा असं सत्संगामध्ये या, तुमचे आजूबाजूला जिथे तिथे सेंटर असतील त्या ठिकाणी। कारण कलियुगामध्ये सत्संगामध्येच काय आहे, शक्ती आहे, एकट्याने भक्ती आम्ही करू शकत नाही आहे, कारण मायेचा प्रभाव काय आहे, जास्त आहे। त्यामुळे भक्ताच्या संगतीत आम्ही आलं पाहिजे, भक्ताच्या संगतीतून आम्ही हरिकथा आम्ही ऐकली पाहिजे। पुन्हा घरामध्ये जाऊन काय केलं पाहिजे, ते वारंवार त्याचं आम्ही काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे। हां, जसं म्हस दिवसभर चरते रात्री रमत करते, त्यापण आम्ही जे आता ऐकतो ते घरामध्ये जाऊन काय केलं पाहिजे, आम्ही चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, आणि काय करायचं आहे ते जे ऐकले ते जीवनामध्ये आम्ही अप्लाय केलं पाहिजे। रोज घरामध्ये हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे कमीत कमी 10 मिनटं वेळ काढून तर काय केलं पाहिजे, आम्ही नामस्मरण केलं पाहिजे। रामायण भगवद्गीता हे रोज आम्ही वाचन केलं पाहिजे। आता मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये अनेक प्रवचनच आहेत, ते आम्ही रोज कमीत कमी तासभर तर काय केलं पाहिजे, आम्ही ऐकलं पाहिजे। तर हे रोज रोज आम्ही आमच्या मनाला, हे मन आमचं काय आहे, चंचल हे मन कृष्णा परमाती, मन आमचं काय आहे, खूप चंचल आहे। हां, तर ह्या मनाला शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे, तसं मनाची तुलना कशासोबत केलेली आहे, सांगतात की मन तर चंचल आहे पण कलियुगचं मन कसं आहे, कलियुगचं मन म्हणतात माकडासारखं आहे। माकड बघा, एका ठिकाणी शांत राहत नाही आहे, ह्या फांद्यावरून त्या फांद्यावरून त्या फांद्यावरून त्या फांद्यावर नुसतं नाचत राहतं। आणि अशा माकड चंचल आहे,
आणि अशा माकड्याला जर आम्ही दारू पाजली तर आणि काय होईल तो? आणि ज्या चंचल होऊन जाईल. आणि अशा दारू पिलेला माकडाला जर विंचू चावला तर त्याला मग तर काय बघायलाच नको. तर अशी आमची मनची काय आता स्थिती आहे. तर ह्या मनाला जर शांत ठेवायचं असेल, कारण मन आमचंच खातं ना, ह्याने असं बोला, त्याने तसं बोला, त्याने असं बोला नाही बोलतं, उद्या काय होईल, काय काय काय, नुसतं कुरतडत उंदरासारखं आमचं शरीर काय करतं, ते कुरतडत राहतं. तर ह्या मनाला एका ठिकाणी शांत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर एका अभंगात म्हटलंय, नामाची सांगड घाला घाला, नामाची सांगड घाला. फक्त हरिनामाने त्याला काय करू शकतो? आम्ही शांत करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तशा रीतीनं भगवंताचं नाव आणि भगवंताची कथा ह्या दोन्ही गोष्टीनंच ह्या आमच्या कलयुगच्या चंचल मनाला आम्ही शांती देऊ शकतो. आणि आम्हाला खरंच सुख शांती पाहिजे असं तर आम्ही काय केले पाहिजे? असं सत्संगामध्ये येऊन हरिकथा ऐकली पाहिजे, घरामध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन केलं पाहिजे, आणि आमचं मन भगवंतामध्ये आम्ही लावलं पाहिजे. मन मना भव मदभक्तो मध्याजी मा नमस्करू मामविशेषी सत्यंते प्रतिजानी प्रियोसमी. कृष्ण म्हणतात सदैव माझं काय करा? चिंतन करा, माझी भक्ती करा, माझी पूजा करा, आणि मलाच काय करा? नमस्कार करा. तशा रीतीनं भगवंताची कथा आम्ही वारंवार ऐकली पाहिजे. आजचा दिवस खूपच पवित्र दिवस आहे. आज प्रभू रामचंद्रांचा काय वाढदिवस आहे. दरवर्षी आम्ही रामनवमी साजरा करतो, परंतु रामनवमीचा दिवस साजरा करतो पण त्या जसं बघतो आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही काय करतो? शिवाजी महाराजांचासुद्धा जयंती साजरा करतो ना. त्यावेळी त्यांचे आम्ही गुण आठवतो, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, है ना. आणि तसंच आम्ही ह्या जन्मदिवशी आम्ही रामचंद्राचे गुण आम्ही काय केलं पाहिजे? आठवले पाहिजे, त्यांनी काय काय कार्य केलं, मग आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो ते सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? विचार केलं पाहिजे. भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात, नमे पार्थस ते कर्तव्यम त्रिशु लोकशी किंचन. ह्या जगात करण्याजोगं मला काही कामच नाही आहे, किंवा काही केलं पाहिजे असं काही नाही आहे. तसं आम्हाला तसं नाही ना, आम्ही ह्या जगात येतो आम्हाला बळजबरीने काही ना काही तर कार्य करावंच लागतं. सकाळी लवकर उठायची इच्छा नाही आहे तरी पण स्वयंपाकघरात जावावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो. आणि सर सकाळी जर नाही उठा तर मग सासूबाईचा भोंगा वाजायला चालू होतो. ऑफिसात जायची इच्छा नाही आहे तरी पण आम्हाला जावावंच लागतं, अमुक हे कार्य करावं लागतं, मुलांना अभ्यास करावं लागतं, असं करावं लागतं असं कृष्णावरती काय निर्बंध नाही आहे. कृष्ण म्हणतात मला तसं काही कार्य नाही आहे तरी पण मी कार्य करतो. कशासाठी? यथत आचरती श्रेष्ठ तथत एवितर्जन सहित प्रमाण कुरुते लोकसत्व नव्हते. कारण महान लोक जसं आचरण करतात सामान्य लोकसुद्धा त्याचं अनुगमन करतात. भगवंत म्हटले मी जर आळशासारखं जर झोपलो तर लोक मला बघून काय म्हणणार? अरे भगवान झोपले तर आम्ही पण हातर घालून काय करतो? आम्ही झोपतो, है की नाही. एकदा नारद मुनी गेले वैकुंठामध्ये, भगवंत म्हटले काय हे, गर्भदुःखशाही पुन्हा सगळी शाही, सगळे तुम्ही झोपलेलंच असता नेहमी, म्हटलं काहीतर करा म्हटले लोकांना, भक्तांनी तुमचा काय आदर्श घ्यायचं म्हणले. तर भगवान सरळ उठले, नरनारायणचा अवतार घेतले त्यांनी, आणि तपस्या कशी केली पाहिजे ते त्यांनी आपल्या उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. तर अशा रीतीनं भगवंत म्हणतात मला करण्याजोगं काही काम नाही आहे तरी पण मी कार्य करतो. कारण का? महान लोक जसं आचरण करतात तसे सामान्य लोकसुद्धा बघून त्याचं काय करतात? आचरण करतात. बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण मुलांना कसं वळण लावायला पाहिजे, काय लावायची आवश्यकता नाही. स्वतःचं आचरण काय करा तुम्ही, स्वतःचं आचरण व्यवस्थित ठेवा, मुलं आपलं बघूनच व्यवस्थित काय करतील, वागायला चालू करतील. लहान मुलांना काय शिकवायची आवश्यकता नाही, लहान मुलं फक्त बघून काय करतात, ते शिकतात. तसं घरातले लोक बोलतात कसं, काय खातात, काय पितात, हे पाहून मुलं बोलायला शिकतात, वागायला शिकतात. आता काही मुलं शिवाय देतात, कारण त्याच्या घरामध्ये कोणतं शिवाय देत असणार, काही घरामध्ये कोण तंबाखू खात असते, कोण काय करते, तर मुलं बघून काय करतात, तसं वागतात. तसं काही आईवडील म्हणतात आमची मुलं ऐकतच नाही हो, कारण का आम्ही तसं त्यांना आदर्श दाखवूनच दिला नाही आहे,
आमचे मुलं मोबाईलही मागतात हो, कारण आम्हीच मोबाईल घेऊन बसलेलो आहे, मग मुलं बघून घेणारच तसं. तर त्यासाठी थोर लोक जसं आचरण करणार तसं सामान्य लोक तसं आचरण करणार. तर भगवंत ह्या जगामध्ये येतात कशासाठी, आम्हाला एक आदर्श दाखवण्यासाठी. मर्यादा पुरुषोत्तम राम, तर आपण बघतो प्रभू रामचंद्राकडून कितीतर आदर्श घेण्यासारखे आहेत. तर ह्या दिवशी आम्ही रामचंद्राचे गुण आमच्यामध्ये उतरण्याचा आम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे. तर त्याचा आदर्श गुण भरपूर काय आहे, तसं आदर्श पुत्र, आदर्श मुलगा कसा असावा हे भगवंतांनी स्वतःच्या उदाहरण दाखवून दिलं. वडिलाच्या दशरथ महाराजांचे जो दोन वर होते ना, वडिलांचं वर राखण्यासाठी कुठे गेले ते, तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोण, ती बी सावत्र आई सक्की बी नाही आहे, कैकेयीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान रामचंद्र 14 वर्ष कुठे गेले, वनामध्ये गेले. हे तर सक्या यायला कोण विचारत नाही आहे. आणि सावत्रायची इच्छा पूर्ण करण्यासाठी, वडिलांचं एक मान राखण्यासाठी, त्यांच्या कीर्तीला कलंक लागू नये म्हणून ते सरळ कुठे गेले, वनामध्ये गेले. तसा आदर्श पुत्र जर गुण घ्यायचा असेल तर हे प्रभू रामचंद्राकडे आम्ही घेतला पाहिजे. आदर्श भाऊ, तर आपण बघतो रामायणमध्ये भरत म्हणतो मला राज्य नको तुम्ही घ्या, राम म्हणतो मला नको तुम्ही घ्या. पण आजकाल तसं आहे का, माझं बी देईन तुझं बी देऊन टाक म्हणतो. लहानपणी आपण सगळे भाऊ एकत्र असतो, पण मोठे झाल्यानंतर काय होतं, आम्ही वाटण्या आमच्या चालू होतात. अजून वडील खाटावर आहेत टेकल्या तोपर्यंत कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे वाटण्या आपल्या चालू होतात. तर अशा रीतीनं आजकाल बघतो संपत्तीसाठी जमिनीसाठी किती वाद चाललेले आहेत, प्रॉपर्टीसाठी एकमेकाचा गळा काय करत आहेत, गळ्यावर बसलेले आहेत सगळेजण. परंतु इथं बघा की एक आदर्श भाऊ कसा असला पाहिजे हे ह्यांच्या उदाहरण जगतं. रामाला वनवास होता, लक्ष्मणाला वनवास नव्हता, परंतु आपल्या भावाची सेवा करण्यासाठी लक्ष्मणाने काय केलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि कुठे गेले, वनामध्ये गेले. सीतामाईचा आदर्श, एक आदर्श पत्नी कशी असावी त्यांच्या उदाहरण आपण बघू शकतो. प्रभू रामचंद्र म्हणले तुला जंगल म्हणजे तुला काय माहीत नाही आहे आणि तुला ते जमणार नाही, तू सरळ कुठं जा, एकतर अयोध्येमध्ये राहा नाही तर तुझ्या वडिलाकडे जा. परंतु सीतामाई म्हणले की जिथं तुमचं चरण आहे तिथं तेच माझ्या काय आहे, अयोध्या आहे म्हणले. आणि माझ्या आईवडिलांनी सांगितले की आता ह्याच्यापुढं तुझा सगळा संसार कुठं आहे, तुझ्या नवऱ्यापैकीच आहे. तर सुखामध्ये मी तुम्हाला साथ दिलेच आहे, आता दुःखामध्ये सुद्धा मला माझं सुख दुःखामध्ये सुद्धा मला तुम्हाला काय केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. असं म्हणून सीतामाई बघतो आपण त्यांच्याबरोबर वनामध्ये निघून गेले. वनामध्ये राहणं एवढं सोपं नाही आहे आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्राच्या बरोबर तिने काढले. तर असा आदर्श आम्ही रामायणामध्ये घेऊ शकतो. आदर्श पुत्र, आदर्श राजा. आजकाल सगळ्यांना काय पाहिजे, रामराज्य पाहिजे आहे. कारण का वाल्मिकी मुनी वर्णन करतात की रामाच्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नव्हतं, प्रत्येकजण सुखी होते, खाया प्यायला त्यांना काही कमी नव्हतं, शेतामध्ये जास्त राबायला बी लागायला नव्हतं, सगळे आपोआप सगळं पृथ्वीमाता सगळ्यांना धनधान्य देत होते, अकाल मृत्यू कोणाचा होत नव्हता, वेळेवरती पाऊस पडायचा आणि पाऊस बी कुठेही पडत नव्हता, शेतामध्येच पडायचा, जिथं आवश्यक आहे तेवढंच पडायचं. आणि अयोध्येमध्ये जे काही रस्ते होते सगळे हत्तीच्या सोंडाने रोज काय करते, शिंपडत होते, एवढं सुख संपन्न अयोध्येमध्ये होतं. म्हणून सगळेजण काय म्हणतात, आम्हाला काय पाहिजे आहे, कुठलं राज्य पाहिजे आम्हाला, रामराज्य पाहिजे आहे. पण आजकाल बघतो आपण सगळ्यांना रामराज्य पाहिजे आहे, पण राम कोणाला नको आहे. दिपाळीला बघतो आपण, दिपाळी का साजरा करतो आम्ही, कारण दिपाळीच्या दिवशी प्रभू रामचंद्र कुठे आले होते, अयोध्येला आले होते, म्हणून आम्ही दिपाळी साजरा करतो. परंतु त्या दिवशी भारतामध्ये कोणीसुद्धा रामाची पूजा करत नाही, प्रत्येकजण लक्ष्मीचीच काय करतात, पूजा करतात. खरं म्हणजे कोणाची पूजा करायला पाहिजे, तर रामाची करायला पाहिजे ना, कारण त्यावेळी राम आले. परंतु लोकांना राम नको आहे.
दरवाजा मोकळा करतात लक्ष्मी यावी म्हणून, आणि पाठीमचा दरवाजा भगवंताला पाठीमध्ये तुम्ही जावा म्हणतात. आम्हाला फक्त काय पाहिजे, आम्हाला लक्ष्मी पाहिजे आहे. ज्याला फक्त लक्ष्मी पाहिजे आहे तो रावणासारखा आहे. रावणाला राम नको होता, रावणाला फक्त काय पाहिजे ती, सीता पाहिजे ती. हां, पण सीता ही कोणाची संपत्ती आहे, भगवंताची संपत्ती आहे. त्याचप्रमाणे ही लक्ष्मी हां फक्त नारायणची आहे, आमची नाही आहे. लक्ष्मी ही काय आहे, चंचल आहे. हां, ती एका जागी कुठं स्थिर राहत नाही. असं म्हणतात लक्ष्मीचं वाहन काय आहे, घुबड. घुबडावर बसून येते ती. हिंदीमध्ये म्हणतात जो कोणी लक्ष्मीची पूजा करतो तो लक्ष्मी उल्लू के ऊपर बैठ कर आती है और उस व्यक्ति को उल्लू का पट्टा बनाती है. तो जो कोणी नारायण सोबत लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळी लक्ष्मी उल्लूवर बसत नाही, घुबडावर बसत नाही, ते गरुडावर बसून त्यांच्यापाशी येते. तर लक्ष्मी चंचल आहे, एका ठिकाणी राहत नाही. पण तिला जर आपल्या घरामध्ये जर स्थिर करत असेल तर सोबत नारायणची भक्ती करणं आवश्यक आहे. कारण गीतेमध्ये काय सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूती ध्रुवा नित्रिमम. ज्या ठिकाणी भगवान कृष्ण आहेत, ज्या ठिकाणी जे भक्त मंडळी आहेत, त्या ठिकाणीच काय विजय आहे, सामर्थ्य आहे, नीती आहे आणि श्री आहे. श्री म्हणजे कोण, लक्ष्मी आहे. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत ना, विजय पाहिजे आहे, सामर्थ्य पाहिजे आहे संकटाला तोंड देण्यासाठी, नीतिमूल्य घरात नीतिमूल्य पाहिजे आहेत, आणि पैसा तर पाहिजे आहे घर चालवण्यासाठी. ह्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, श्रीकृष्ण आम्ही आराधना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. तर अशा रीतीनं बघतो आपण रामराज्य पाहिजे आहे, परंतु आम्हाला सोबत रामसुद्धा आवश्यक आहे. बघा, भक्ती केल्यानंतर आम्ही वैकुंठाला जाणार, परंतु फक्त वैकुंठालासाठी आम्ही करावलं आहे का ते नाही आहे. आम्हाला भगवंताचे काय करायचे, आम्हाला सेवा करायची आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, ना धनम ना जनम ना सुंदरीम कविताम वा जगदीश कामय मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतात भक्तीर अहितुकितो. हे भगवंता, माझ्या कर्मानुसारचा समजा मला आणि तर जन्म घ्यायचा असेल हां, तर मला तुमची फक्त मला काय मिळू दे, सेवा मिळू दे आणि काय नको. जे भगवंताचे भक्त असतात मुक्तीची सुद्धा ते कामना करत नाही आहे. मग ह्या या संसारातल्या सुखाची तर काय सांगायचं, स्वर्गसुखासुद्धा काय कामना करत नाही आहे. मुक्ती तर त्याच्या पलीकडची आहे. पण मुक्ती देवी म्हणते भक्तांना, तुम्हाला मुक्ती देऊ का, परंतु भक्त म्हणतात आम्हाला मुक्ती नको आहे. मग आम्हाला काय पाहिजे आहे, तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला संपत्ती नको, तर आम्हाला काय पाहिजे, अशा साधूंचा काय पाहिजे, आम्हाला संग पाहिजे. कारण भक्तांच्या संगतीतच भगवंताची आम्हाला प्राप्ती होऊ शकते. भगवंत आम्हाला कुठं लाभणार, कुठं मिळणार आम्हाला, शिवजी म्हण तर जसं त्रेतायुगामध्ये रावणाचा प्रकोप वाढला, सगळे गेले ब्रह्माजीपाशी, सगळे ब्रह्माजी देवता गेले क्षीरसागराच्या तटावरती, आणि आणि ते म्हणले अरे भगवंताला कसं प्राप्त करायचं. शिवजी म्हणले कीर्तन करा, हां ज्यावेळी आम्ही कीर्तन करतो, ज्यावेळी आम्ही भगवंताला हाका मारतो, त्यावेळी भगवंत काय होतात, प्रकट होतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाभिप्रदेशया तत्र तिष्ठामि नारद यत्र गायन्ति मत भक्तः. तर ते म्हणतात हे नारद, आम्ही वैकुंठामध्ये राहत नाही आहे, योगींच्या हृदयामध्ये राहत नाही, तर मी कुठं राहतो, ज्या ठिकाणी माझे भक्त मंडळी एकत्र येतात, माझी हरिकथा करतात, माझ्या नावाचं उच्चारण करतात, त्या ठिकाणी मी काय करतो, वास करतो. ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्यांचं कार्य संपलं, साकेतधामाला जाऊ लागले, अयोध्यावासी म्हणले भगवंता तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही आहे, आम्हीसुद्धा सोबत येतो म्हणले. भगवंत म्हणले ठीक आहे, सगळेजण शरयू नदीमध्ये स्नान करा, चला माझ्याबरोबर म्हणले. आणि अशा रीतीने सगळे अयोध्यावासी शरीरामध्ये आंघोळ करून वर जात होते. मग सुग्रीव म्हणा सगळे गेले, परंतु भगवंत म्हणले हनुमंता तुला मात्र ह्या ठिकाणी राहावं लागेल म्हणले. तर हनुमंत म्हणले तुमच्याशिवाय मी कसं जगू शकतो म्हणले, तुमचा विरह मला जाणवणार, तुमच्याशिवाय कसंच राहू म्हणले मी. आणि मग त्यावेळी भगवंत म्हणले त्याची चिंता करू नको,
ज्या ज्या ठिकाणी रामचंद माझी कथा होईल, रामायणची कथा होईल, त्या ठिकाणी तुझा काय असेल, वास असेल म्हणते. तर अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी रामकथा होते त्या ठिकाणी हनुमानी असणं आवश्यकच आहे. भलं आम्हाला दिसत नाही आहे हां, पण एखादी खुर्ची जर रिकाम असेल तर तिथे ते बसले असतीलच. तर हे रामकथा, कारण हनुमंताला काय आवडतं, राम नाम आवडतं. त्यांना रामनामामध्ये काय आहे, रुची आहे. एकदा गरुड गेलते हनुमंताला म्हटले, अरे हनुमंता श्रीकृष्णाने तुला द्वारकेमध्ये बोलवलंय, पण त्यावेळी ते रामनामा जप करत होते, एवढे मग्न होते. त्या गरुडाने जाऊन त्यांना हलवलं तर रामनामामध्ये विघ्न आणल्यामुळे त्याला दोन कसं कानाखाली दिले, लांब जाऊन पडले ते. आणि त्यांनी गाल चोळत आले हा कृष्णापाशी, म्हणले काय तुम्ही त्या माकडाला बोलवला पाठवला पण तो आला नाही, म्हणतात काय बोललास तू. त्याला म्हटलं कृष्ण द्वारकेमध्ये बोलवत आहेत सर. म्हटलं अरे तसं बोलू नको, म्हटलं त्याला सांग की श्री रामचंद्र तुला बोलवत आहेत द्वारकेमध्ये, ये म्हणा. मग असं जाऊन पुन्हा ज्यावेळी त्याने सांगितले की श्री राम तुम्हाला असं म्हणोपर्यंत ते धटक्यात कुठे येऊन थांबले, द्वारकेमध्ये थांबले. कारण त्यांना राम नाम हे त्यांना काय खूप त्याला आवडतं. तर बघा, भगवंत आपल्या भक्तांना जे जे आवडतं ना ते स्वरूप काय करतात, धारण करतात. एकदा हनुमान एका ठिकाणी राम नामाचा जप करत होते आणि त्या ठिकाणी अर्जुनाला, तुम्हीच का ते, हनुमान म्हटलं हो, ज्यांनी त्याने सेतू बांधला ते, हो आम्हीच सेतू बांधला म्हटले. तर अर्जुन म्हटला हे रामचंद्राने दगडाचा सेतू कशाला बांधला म्हटले, हां ते क्षत्रिय होते ना, हां मी असं तर बाणाचं कायम केलं असतं, मी सेतू आम्ही बांधला असतं म्हटलं. असं कोण म्हटले, अर्जुन. तर हनुमंत म्हटले अरे बाबा बाणाच्या सेतूवरती आम्ही माकडे किती मोठे होते म्हटलं माहीत आहे का, पाय ठेवलं तर तुटून जाणार म्हटलं ते, तर आपले पैज लावा म्हणले, मी ते बाणानं लावतो आणि तुम्ही तोडून दाखवा म्हणले. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुनाने काय केलं, बाणाचा पाक सेतू बांधला त्यांनी. आणि हनुमंतानं म्हटले जावा तोडून दाखवा म्हणले. आणि हनुमंताने एकच उडी टाकल्यानंतर ते काय झालं, सेतू सगळा बुकना झाला त्याचा. त्यावेळी भरपूर प्रयत्न केलं, भरपूर वेळा हनुमंताने ते काय केलं, तोडूनच टाकलं त्याचं. मग शेवटी अर्जुनाने कुणाचं स्मरण केलं, भगवान श्रीकृष्णाचं. आणि मग त्याने काय केलं, सेतू बांधला. त्यावेळी हनुमंत आले, उड्या मार मारले करत ते सेतू काय तुटायला तयार नव्हतं. आणि हनुमंताला म्हटलं अरे आता इतके वेळा ती सेतू तोडला, आता कर बं तुटे ना म्हणले. आणि त्याने वाकून बघितलं तर काय, खाली प्रभू रामचंद्र त्याला खांद्यावर घेतले होते, कुणाला, सेतूला. आणि अर्जुनाने ज्यावेळी खाली बघितलं वाकून, त्याला तिथं राम दिसलं नाही, त्यांना तिथं कोण दिसलं, श्रीकृष्ण दिसले. त्याने पुलाला काय केलं होतं, त्यांनी रोखून धरलं होतं. तर अशा रीतीने बघा, राम बी कृष्ण, राम हनुमंताचे भक्त कोण, हनुमान रामाचे भक्त आहेत आणि अर्जुन कृष्णाचे भक्त आहे. पण प्रत्येकाला रूप काय, वेगळं रूप आवडतं. प्रत्येकाला जसं रूप आवडतं तसं भगवान त्याचे काय करतात, रूप धारण करतात. तर अशा रीतीनं बघतो आपण अजून किती हरे कृष्ण टायमिंग काय म्हणजे. ओके हरे कृष्ण. तर अशाप्रमाणे बघतो आपण आदर्श पुत्र आदर्श राजा. तर बघा, राजा म्हणजे काय, राजा कधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत नसतो, सगळे प्रजा म्हणजे त्याचे कोण आहे, कुटुंब आहे. सगळे प्रजा म्हणजे त्याचे कोण आहेत, संतान आहे. सगळ्यांची त्याला काळजी घ्यावं लागते. तर बघतो आपण प्रभू रामचंद्राने स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही. एका धोब्याने म्हटलं की सीतेमध्ये त्याने दोष दाखवला, तर प्रभू रामचंद्राने विचार केलं की असे जर अफवा पसरत असेल आणि समाजामध्ये असं जर वाद होत असेल तर मग मला सीतेचं काय करावं लागेल, त्याग करावा लागेल म्हणले. त्यांची इच्छा नव्हती तरी पण त्यांना काय करावं लागलं, त्याग करावा लागलं. आजकालचे नेते लोक बघतो आपण, तसं पदावर आले आपल्या नातेवाईकांना नोकऱ्या देतात, कंपनीमध्ये काहीतरी शेअर देतात, आपल्याच कुटुंबाचं भरायला ते चालू करतात. तर बिहारमध्ये एक मंत्री होते, रिपोर्टरने त्यांना सांगितलं काय तुम्ही मंत्री झाला आणि तुमच्या नातेवाईकांचं घर भरायला आहे. मग त्या मंत्र्यानं काय म्हटलं, मग काय तुझ्या घरचं भरू का म्हटलं. अर्थात आजकालचे जे मंत्री फक्त आपल्या सुखाचं काय करतात, विचार करतात. पण प्रभू रामचंद्रने नेहमी आपल्या प्रजेचं काय केलं, त्यांनी सुखाचा विचार केला. तर अशा रीतीने बघतो आपण
आदर्श मित्र सुग्रीवसोबत त्यांनी मैत्री केली, वालेचा वध केला. आणि बघतो आपण जी भक्ती आहे ती आम्ही कुणाकडून शिकू शकतो, सीतामाईकडून शिकू शकतो. आश्लिष्वा पाद्रता पिनष्टुमा, रामाने त्याग केलं तरी बघतो आपण सीतामाईने मात्र रामाला त्याग केलं नाही आहे. हां तरी पण त्या रामाची काय केली, भक्ती केली. हां तुकाराम महाराज म्हणतात, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये. शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी आम्ही भगवंताचं नामस्मरण आम्ही सोडलं नाही पाहिजे. अर्थात सुखाचे दिवस होते दुःखाचे दिवस होते सतत भगवंता आम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. रामायणमध्ये हनुमंताची भक्ती आम्हाला पाहायला मिळते. हनुमंताची अनेक अशा सुंदर लीला आहेत. आता हनुमान जयंतीसुद्धा येईल तर आपण बघतो हनुमंतांनी दाखवून दिलं की आम्ही सगळे कुणाचे दास आहोत, रामाचे दास आहोत. त्यामुळे त्यांचं एक नाव आहे रामदास. आणि हनुमंतांनी बघा ज्यावेळी त्यांनी सीतामायेचा शोधण्यासाठी एक प्रकल्प हातात घेतला त्यांच्या सेवेमध्येसुद्धा अनेक अडथळे आले. मैनाक पर्वत आला, सुरसा आली, सीमेका राक्षसन आली, लंकेने आली. अर्थात भक्ती करताना भगवंताची सेवा करताना असे अडथळे येत राहणार, परंतु हनुमंतांनी नेहमी रामनामाचं काय केला, गजर केला, रामनामाचं जप केला. आणि ह्या सगळ्या अडथळेतून काय झाले, ते पार झाले. आणि नंतर त्यांना सीतामाईचा शोध लागला आणि त्यांचा रिपोर्ट त्यांनी कोणाला दिला, प्रभू रामचंद्रांनी दिला. प्रभू रामचंद्र म्हणजे तुझ्या सेवेवर खूप प्रसन्न आहे पण तुला द्यायला मला काहीच नाही, तर मी तुला काय देतो, आलिंगन देतो. आता बघा आणि काय पाहिजे का भगवंत आलिंगन, आणि काय पाहिजे आपल्याला. जटायू खूप झटला परंतु काय झाला, अपयशी झाला. हां परंतु रामचंद्र त्याचा काय त्याग केला का, नाही आहे. जटायूला म्हटला सांग तुला काय वरदान पाहिजे, ते म्हणजे तुमच्या मांडीमध्येच मी मांडीवरच मी जीव त्याग करवलं आहे तुम्हाला बघत. आणि वरदानाची काय आवश्यकता आहे का, काही आवश्यकता नाही. तर अशाच रीतीने आम्ही अखंडपणे आम्ही भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि अशा रीतीनं कधी सुखाचे दिवस येतील, कधी दुःखाचे दिवस येतील, सगळे सुख दुःख सहन करत आम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि अशा रीतीनं जो कोणी असं कडपर्यंत भक्ती करतो तोच व्यक्ती नंतर भगवंताला काय होतो, प्राप्त होतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, सीताराम लक्ष्मण हनुमान की, श्रील प्रभुपाद की, हरे कृष्ण.